कट्टर राजकीय विरोधकांचा एकाच गाड्यातून प्रवास आज सांगलीकरांना बघायला मिळाला. राष्ट्रवादीचे नेते माजी अर्थमंत्री जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे दोन्ही नेते मिरजेतील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्या अगोदर या दोन्ही नेत्यांनी एका गाडीतून प्रवास केला. दोन्ही नेते एकत्र व्यासपीठावर आल्याने राजकीय समीकरणांना आता वेग आला आहे. मिरजेत आदित्यराज इंडिया म्युच्युअल ग्रोथ निधी लिमिटेड या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अर्थमंत्री जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे दोन्ही एकत्र आले होते. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांचं तोंड भरून कौतुक केलं. राजू शेट्टी हे माझ्या मतदारसंघातील खासदार आहेत. भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे याची खात्री झाल्यावर राजू शेट्टी यांनी निर्भीडपणे पाठिंबा काढून घेतला आहे. सरकारविरोधी जाऊन काम करणं कठीण आहे, मात्र सक्षमपणे राजू शेट्टी ते काम करत आहेत, असं वक्तव्य माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. दरम्यान खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर टीका केली. नरेंद्र मोदींनी मला निवडणुकीआधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र नंतर कळलं की त्यांनी सर्व थापा मारल्या होत्या. सामान्य लोकांना त्रास दिला जातोय आणि राष्ट्रीय बँकांना मात्र सरकार मदत करतंय. सरकारकडून मोठ्या कर्ज बुडव्यांना मदत केली जात आहे. हजारो कोटी कर्ज बुडवणारे पळून जातात अशी अवस्था आत्ताच्या सरकारमध्ये निर्माण झाली आहे, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. तसेच आम्ही भाजपचा नाद सोडला आहे, मात्र अजून जयंत पाटील यांचा हात धरला नाही, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. उद्घाटन करण्याची संधी तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिली आणि खास करून मला विशेष आनंद आहे की या कार्यक्रमाला तुम्ही माझ्या खासदारांना बोलवले आणि त्यामुळे आमच्या मतदारसंघाच्या खासदारांच्या हस्ते आपण ह्या उद्घाटन करण्याचा निर्णय केलेला आहे. शेतकऱ्यांच्या ठेवी, शेतकऱ्यांचे दर, शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी नेहमीच ते आग्रही राहिलेले आहेत आणि अलीकडे दिवस बदललेले आहेत. देशभर त्यांच्या हातात आपण सत्ता दिली, ते दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाही या देशातल्या जनतेचीच खात्री झाली नाही तर संसदेत बसणाऱ्या राजू शेट्टींचीही झालेली आहे आणि त्यामुळं या देशातलं सरकार ते शेतकऱ्यांच्या उपयोगाचं नाही, शेतकऱ्यांच्या हिताचं निर्णय घेणारं नाही आणि शेतकऱ्यांच्यापेक्षा या सरकारला जाहिरातबाजीवर आणि ॲडव्हर्टायझिंगवर जास्त मोठ्या प्रमाणात जोर देण्याची इच्छा आहे. असे सगळेच सरकारचे गुण बाहेर आल्यामुळं या देशातल्या ज्यांना एनडीएला पाठिंबा देण्याची इच्छा सुरुवातीला होती त्या सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी एनडीएचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. अजून त्यांनी आम्हाला काही पाठिंबा दिलेला नाही, म्हणजे युपीएला पाठिंबा दिलेला नाही, पण एनडीएचा पाठिंबा काढून घेतला आहे. याला फार तत्वतः महत्व फार मोठं आहे असं माझ्यासारख्या आम्ही यांच्यावर राहणं बरोबर नाही आणि हे गरज असताना त्याची किंमत चुकती करायची तयारी ठेवून मी तो निर्णय घेतला. आधी असं नाही की दुसरीकडे पहिल्यांदा कुठेतरी द्रोण लावला आणि आधी यांच्यापासून सोडलंय, त्यांचा पहिल्यांदा नाद सोडलेला आहे आणि यांचा अजून हात धरलेला नाही. विचार केलेला नाही. बघू काय जे काय व्हायचं ते म्हणजे शेतकऱ्यांना जे वाटेल जे पटेल त्यांना विचारून निर्णय घेणार आहे, परंतु यांना मात्र सोडणार नाही कारण यांनी देशाची फसवणूक केलेली आहे. ठीक आहे, माझा पाठिंबा काढण्यामुळे त्यांना काही गोरखडा सुद्धा निघालेला नसेल, पण मी तुम्हाला एवढंच सांगतो पाटील साहेब, पण हा एवढा मोठा हत्ती असतो त्या हत्तीच्या कानात जर का मुंगी शिरली तर त्या हत्तीला सुद्धा उद्ध्वस्त व्हावं लागतं, त्या मुंगीची भूमिका बजावल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो मी. दस सांगतो